नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमधील लाल कांद्याचे काय बाजार भाव होते याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल आवक होती अकरा हजार सातशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे रुपये सर्वसाधारण तेराशे रुपयापर्यंत लाल कांदा बाजारभाव होता मित्रांनो मार्केटमध्ये टोटल आवक होती पंधरा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपया पासून जास्तीत जास्त तेराशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण एक हजार रुपयापर्यंत लाल कांदा होता त्याचबरोबर मित्रांनो सातशे एक क्विंटल आवक होती कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त तेराशे त्रेपन्न रुपये आणि सर्व अकराशे सत्तर रुपयापर्यंत लाल कांदा बाजारभाव होता त्याचबरोबर मित्रांनो मुंगसे मार्केटमध्ये टोटल आवक होती अकरा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त बाराशे दोन रुपये आणि सर्वसाधारण अकराशे रुपयापर्यंत लाल कांदा बाजारभाव होता त्याचबरोबर मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल आवक होती सहा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपया पासून जास्तीत जास्त तेराशे सत्तर रुपये सर्वसाधारण अकराशे तीस रुपयापर्यंत लाल कांदा बाजार भाव होता सटाणा मार्केटमध्ये टोटल आवक होती पाच हजार दोनशे पाच क्विंटल कमीत कमी रेट हा दोनशे रुपयापासून जास्तीत जास्त चौदाशे नव्वद रुपये सर्वसाधारण एक हजार दहा रुपयापर्यंत लाल कांदा बाजारभाव होता पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल आवक होती आठ हजार नऊशे सत्तर क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त अकराशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण एक हजार रुपयापर्यंत लालखांदा बाजारभाव होता त्याचबरोबर मित्रांनो उमराने मार्केटमध्ये टोटल आवक होती दहा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे एकावन्न रुपयापासून जास्तीत जास्त तेराशे रुपये सर्वसाधारण अकराशे रुपयापर्यंत लालखांदा बाजारभाव होता मित्रांनो हे होते जिल्ह्यातील विविध नावाजलेल्या मार्केटमधील सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे लाल कांदा बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका